नमस्कार मंडळी, हा व्हिडिओ पूर्णपणे विनोदी भावनेने बनवलाय, त्यामुळे सगळ्यांनी विनोदी भावनेने पाहावा ही विनंती, आणि आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका. धन्यवाद. काय मटणाचा रस पिणारा गडीला का मी काय साखर वाढलेला का मटणाचा रस मिळणार नाही. अरे मग कायला काय रस्ता पेणारा तरी पेणारा गडी आज गुळवणी खावा लागते. आता निसतन काय आम्ही आमटी वालो. मग कायला काय आता काय लवकर मार्गशीर महिन्यामुळे काही खाऊन दे नाही तिला काय पळायच नाही कराय झटका तसंच काय तर करावं लागेल आपल्याला. पार्टीचं बघितलं पाहिजे नियोजन. बेकारी चाललीय का काय पैसे तर नुसता मटणाचा इशे काढला तरी मुस्कड हलते का माझं मोठा झालोय काय बारका राहिलोय. आईला त्यांचं काय बोलणं चाललं असेल रं. मला तर वाटतंय 100% मटणाचं चाललं असणार. मार्गशीर चालू आहे ह्यांना आता दाखा तू म्हणतोच. आमच्या घरी 2-4 किलो आणलेलं चांगली चिरावतो ह्यांचे. बघतोच तोंड ह्यांची आता. अरे काय झालं काय खाऊन आलाय. अयो तुला सांगतो इतकं मटण खाल्लंय इतकं मटण खाल्लंय लईच मटण खाल्लं. मी माझ्या पप्पाला म्हणलेलं 1/2 किलो आला कारण की आता मार्गशीर चालू आहे आमची आई खात नाही म्हणलं 1/2 किलो घेऊन आ 2.5 किलो मटण घेऊन आले. ते बिर्याणी केलंय सुक केलंय रसा केलाय रश्यात पण पिसाय काय म्हणून खाऊ. मग आम्ही काय आम्हाला बोलवायचं नाही जेवायला. कुत्र्याला खायला घालील पण तुम्हाला दोघाला घालत नसतो. अरे आता तुझ्या घरी गेली होती कळलं ना तुझ्या घरी पावटा केलाय. तुम्ही दुसऱ्याच्या घरी गेला चाल. आम्ही आता मटण खाऊन आलोय शिल्लक राहिली आमचं एकटा नव्हता मी बी त्याच्या सगळा अर्धा पातळ रसा त्यात एवढाचा पावटा काय. तुझ्या आई म्हणत सकाळपासून बोंबलत फिरतय कुठे घरी गेला नाही. आम्ही तुलाच बघाय गेलो जा तू मग मी काय तुम्ही कसली पार्टी कसली पार्टी लागा. तू 2.5 किलो खातोय ना. 2.5 किलो खा घरी जाऊ याला घेतलं पुरा मला सांग पुरायचं आपल्याला माझी आई करून देणार का मला सांगा की पार्टी कसली आहे लागा. आणि मटण खाल्लंय 2.5 किलो नाही मारते नसते. आपण दोस्त आहे की मी तुमची चेष्टा करत होतो का कुत्री इमानदार असते दिन तुम्ही इमानदार आहे. आम्हाला कुत्र्याला गाजणार होता ना आता जाते इकडे चल निघायची तू लका. तुमची चेष्टा करायची नाही तर मग काय तुमच्या गर्लफ्रेंडची करायची का मी चेष्टा. अरे घेतला का लका नाही मला तुमच्या पार्टीत घ्यायची लागा. मी म्हणेल तेवढा पैसा देतो तुम्हाला. पैसे पैशाची पार्टी करायची असती होय. मग कसली करायची आपली आयडिया. ती आयडिया मग ती होय. हो तीच आयडिया. हो तीच आयडिया. स्टँड लाव लवकर. तुला कसं लावले रे स्टँड बिना याला. काही काम असायला का हे ते चालला बाबा असेल ना. आपलं काय राहिलं राहिलं अजून तिथलं म्हातारी उठल म्हणजे तू जायचं का पुढे तिथं. मी म्हणजे तू जाणार आहे तू अल्ला का. तुमच्या दोघाचा प्लॅन होता मी तुमच्या प्लॅन मध्ये आलोय. तुम्हाला माहित आहे तुम्ही जावा की तुला आणलंय का सध्या. मी ह्याला किट कर राजू कर ह्याला मी पकड तुला घेऊन जाऊ. तू जा की पुढं तू जायचं तू पकडायचं तू आमच्या प्लॅन मध्ये नाही तू निघायचं. बर मी जातो पुढे चल. मी आहे करते. अरे माकडा माकडा मला वाटलं. हो तुला वाटलं ती पण ऐकून तू आता एवढं सांगते. काय झालं मी चिवडी पकड काय नाही गळा पकडायचा आवाज नाही आला पाहिजे नाही तर मग गेलं बघ नाही तिचा गळाचा आवाज येतो असा मुरगुणच करतो कशाला आवाज करतो. हा चल तुम्ही एक सांगणार झालं
काय बार किरडी वाली आलो बघ काय तुमच्याकडं काहीच काम असं नाही बरं खरंच काही काम असं नाही तुला काय सांगितलं होतं फक्त जायचं धरायचं कोंबडा पिरगाळायचा म्हणजे आवाज करणार नाही कोंबडा गोळ केला ह्या माणसाने काय कुठं लिहिणे उभं घेतला आपण खाऊ नका हातात कोंबडा हातात घाऊ नका मला सांगताय तुमच्या दोघांचं नुसतं बायां करून नुसतं माग पळत होता गाऊ नका हातात कोंबडा कोणाच्या नियोजन तुम्ही केलंय मग होता पुढं होता 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 का पुढं मला गबास तू तर गबास मला गाडीवर पाडलंय तो आणि त्या मताने कसले शिवे दिले हा किरडीवाल्या म्हणलं की पळ सुटलाय तू पळ अरे तुझी चुकी तुझ्यामुळे माझ्या येत नाही हो मला नाही येत धरायला तुला येत ना तू चल धरायला मला बघायचं तू धरणार आहे तुझ्या विश्वासाने चुकी केली लय तू तू तर काय बोलूच नको चल तू तुमचा पायच मुडती आता दगडाने तुम्हाला दाखव तुझा आता पोर घाय का बघ दिसत आता यावरा चान्स आहे आता ह्या टाइमला पकडायची कुंबडी तुझ्या जबाबदार हे पकडायची पकडणार गाडी नीट चालव काय लगा कशी चालवायची नीट नीट चालवायची गाडी चल लवकर एक मासी गेली तोंडात लागा करू ना आपण परत पकडू कुंबडी परत पकडू कळलं का परत पकडू तुमच्या दोघांच्या पाया पडतो आता अरे तुमच्यासाठी नालायक पोरं बघितली नाही की एक कुंबडी पकडतोय तर एक गाडी उचलतोय की एक कुंबडी सुटते लाज वाटली पाहिजे तुम्हाला आणि तुम्ही चाललाय कुंबडी पटका गबास गबास अरे मी तू गाडी उचलली ना हातात कुंबडी सुटली कोणाला सुटेल हातात नाही गाडी उचलाय तुमच्या दोघांचं बोज किती आहे हो आम्ही नाही काय 200 किलो आम्ही हत्तीस आहे तुझ्या गाडीवर बसली मग चालवा येत नाही तुम्ही सांग गाडी चालवायला शिकला का तो आधी आणि हा तुम्ही आहे का नाही दुसऱ्यावर नुसती बोट करायचं बंद करा तुमच्या हातात कुंबडी सुटली कोण छान नाही तुमच्या दोघात सांगतोय मी तुम्हाला ऐका माझ आता लय छान आहे मग झालं करायची का नाही मग ऐक करायची का नाही पाटील सांगा करायची तर आहेच की मग हा मग आता नीट नीट नियोजन करून गेलं पाहिजे आपण कळलं आताचं नियोजन मी करणार नीट झालं पाहिजे पहिल्या वेळेस करलाय तुम्ही आता मी नक्कीच करू नियोजन नीट कर बाकी जर उचापाच्या केला का नाही बघ मग भाया नियोजन मीच नीट करतो दरवेळेस तू तर कुठल्याच कामाचा नाही तुला साधी गाडी चालवा येई नाही मी आता नियोजन करतो सांग हा काय करायचं तर आपला प्लॅन आता असा आहे की मी जाणार कोंबडा पकडायला तू काय करायचं गाडी बसायचं तू काय करायचं कोण येतोय का ती पोरग बघतोय काय असेल ती नीट बघतो तू ती बघायचं आता आपल्या जीवन मरणाचा प्रश्न आहे आता पकडायचा आहे आता जर गावला नाही का नाही आजचा प्लॅनच राहील गाडी बस तू पोरग बघ काय का तू चल तू इथं थांब तिथं थांब इथं थांब इथं
प्रत्येक गावात कोंबडी चोर असतो, स्वतःच्या केशातले पैसे तो कधी घालवत नाही. दुसऱ्याच्या कोंबड्या चोरायच्या आणि मस्त अशा पार्टी करायच्या, ह्यांची टोळीच असते. आणि हेच आम्ही तुम्हाला दाखवलं. तर चला, बोलत नाही बसणार आता, कारण की आम्हाला जाऊन आता त्याची बिर्याणी बनवायची. चला चला चला. माहित नसेल तर हा आहे आपला कॅमेरामॅन, सगळं व्हिडिओ ह्याने शूट केलेत. परत म्हणाल की हे मला दाखवायला नाही, म्हणाल दाखवायचं आले तुझं म्हण. आता या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका कोणी. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. ही व्हिडिओ पहा. काय म्हणायचंय मला की साहेब, लाईक करा मला की साहेब. तर सगळ्या गावात असत्यात असले कोंबडी चोर आम्हाला माहित आहे, त्याच्यामुळं लय सभ्यपणाचा कोणी आवाज आणू नका आणि व्हिडिओला लाईक जरूर मारा. व्हिडिओ कसा वाटला कुठं सांगायचं? कमेंट मध्ये सांगा. अजून काय करायचं? लाईक पण करा. अजून सबस्क्राइब नसते आणि शेअर 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 सगळ्यांना शेअर करा व्हिडिओ आणि सगळीकडे पसरवून टाका व्हिडिओ, कारण की बघा पोरांची कष्ट किती आहे ती. त्याच्यामुळे थोडस व्हिडिओ मागं दिल से बुरा लागताय. आप शेअर नाही करते, दिल से बुरा लागताय. आणि कोणाच्या लग्नात कॅमेरामॅन पाहिजे असला तर राखा, इथं माग आहे त्याला बोलवा. आणि कमेंट मध्ये नक्की सांगा तुम्हाला कसा व्हिडिओ वाटला, तर आम्ही ह्याचा नक्कीच पुढचा पार्ट घेऊन येण्याचा प्रयत्न करू. हा व्हिडिओ चांगला चालला तर बाय बाय.